वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ होत असून वकिलांना निर्भयपणे काम करण्यासाठी राज्यामध्ये तातडीने वकील संरक्षण कायदा लागू करावा या मागणीसाठी वकील संघटनेच्या वतीने 3 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयासमोर धरणे आंदोलन चालू असून या धरणे आंदोलनाला आमदार निलेश लंकेसह कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवत घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. जी घटना 2 दिवसापूर्वी रावरी या ठिकाणी वकील दाम्पत्य आढाव त्यांची जी निर्गुण हत्या झाली त्या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करतो. आणि ज्या अशा वारंवार घटना घडतात त्या घटनाला घटना घडण्यामागं या ठिकाणी कुठंतरी आता ठोस पाऊल उचललं पाहिजे, म्हणजे यांना फाशीची सजा दिली पाहिजे. खऱ्या अर्थाने आमचा वकील सर्वसामान्य लोकांच्या त्या ठिकाणी कोर्टामध्ये बाजू मांडण्याचं काम करतो आणि त्यांच्याबाबत जर असं होत असेल तर ही चुकीची घटना आहे. मी तर राज्य सरकारला मी पत्रव्यवहार करून सांगणार आहे की वकील संरक्षण जो कायदा आहे, ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे, तो लवकरात लवकर अंमलात आला पाहिजे. बातम्यांसाठी ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.